कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून होणारी मालमत्तांची दस्त नोंदणी एकतीस मार्च पर्यंत बंद करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काढले आहे दुय्यम निबंध कार्यालयांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे एक एप्रिल पासून रेडी रेकर्नरचे नवीन दर लागू होत असतात त्यामुळे एकतीस मार्च पूर्वी दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी वाढत चालली होती गर्दी टाळण्यासाठी दस्त नोंदणी एकतीस मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दस्त नोंदणी करताना संबंधित नागरिकांच्या अंगठ्याचा टसा घ्यावा लागतो कायद्यानुसार त्याशिवाय दस्त नोंदणी होऊ शकत नाही त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर दिले जात होते निबंधक अधिकाऱ्याला प्रत्येक दस्त नोंदणी करताना त्यांच्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बंधन शिथिल करण्यात आले होते त्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने सकाळी दिवसातून एकदाच ठसा देण्याचा निर्णय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने घेतला होता मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आता दस्त नोंदणीची कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत